नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये आणि आत्ता मी ज्यांच्यासोबत बसलेली आहे त्या व्यक्तीला कुठल्याही ओळखीची गरज नाही आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो ज्यांची आज भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झालेली आहे ते चंद्रकांत दादा पाटील माझ्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बोलूया दादा पहिल्यांदा खूप अभिनंदन आणि कसं वाटतंय आत्ता भारतीय जनता पार्टी ज्याची मेंबरशिप देशामध्ये अकरा कोटी आहे महाराष्ट्रामध्ये एक कोटी आहे जगातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष मानला जातो देशाचे पंतप्रधान भाजपचे देशाचे राष्ट्रपती भाजपचे देशाच्या लोकसभेचे अध्यक्ष भाजपचे देशाच्या राज्यसभेचे सभापती भाजपचे अशा पक्षाचा राज्याचा अध्यक्ष मला एकदा व्हायला मिळालं याचा मला अभिमान वाटत होताच पण आपण काम चांगलं केलं के की नाही माहीत नाही पण पक्षाने पुन्हा जबाबदारी दिली याचा खूप अभिमान मला वाटतो आणि आगामी काळामध्ये कार्यकर्त्यांची सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते ते विरोधी पक्षाचे कार्यकर्ते अशी मानसिकता करण्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागेल मूळ आमचा पिंडच विरोधी पक्षाचा आणि त्यामुळे ह्यात यशस्वी होईल ऑलरेडी सुरुवात पण झाली या सरकारवर अंकुश म्हणून काम करण्याचं काम आम्ही नक्की करणार आहोत दादा नक्कीच पण आता सध्या पक्षामध्ये काही नाराजही घटक आहेत त्यांच्याबद्दल वारंवार बोललं जातं तर त्यांची कशी समजूत घालणार त्यांना कसं एकत्र घेणार खडसे असू द्या किंवा पंकजा मुंडे नाही एखादं कुटुंब म्हटलं तरी त्या कुटुंबामध्ये कुटुंबा चार जणं असतात तरीसुद्धा थोडीफार नाराजी असते ती नाराजी त्या कुटुंबामध्ये संपवली जाते आणि आयुष्य आयुष्य त्या कुटुंबामध्ये माणसं राहतात हे तर आमचं एका अर्थाने विचाराने जोडलेलं कुटुंब आहे त्यामुळे ही नाराजी त्या त्यावेळेला संपवली जाते संपवली गेली आहे आणि आता पक्षामध्ये असा कुठलाही प्रश्न निर्माण झालेला नाही झाला तर आम्ही समर्थ आहोत सोडवायला महाविकास आघाडीचं सरकार सध्या राज्यामध्ये आलेलं आहे आणि त्यांनी काही निर्णयही घ्यायला सुरुवात केलेली आहे मराठी सक्तीचा शाळांमधला निर्णय किंवा अनेक प्रकारचे निर्णय आता ते धडाधड घेत आहेत तर कसं वाटतं त्या सगळ्याकडे बघताना तुम्ही काय बघता चांगल्या निर्णयांचं आम्ही स्वागतच करू जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचं ठरलं स्वागत आहे दहावीपर्यंत कुठलीही शाळा असेल मग केंद्रीय बोर्डाचे असू देत महाराष्ट्राचे असू देत इंग्लिश मिडियम असू देत सगळ्यामध्ये मराठी शक्ती स्वागतच आहे किंवा कॉलेजेसमध्ये राष्ट्रगीत होणार आहे स्वागतच आहे दहा रुपयामध्ये शिवथळी झाली स्वागतच आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना सातबारा बारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं तो, तो काय सातबारा बारा कोरा होत नाही दोन लाखापर्यंतची कर्जमाफी ही पूर्ण फसवी आहे कारण पीक कर्जाची माफी होणार आहे विहिरीच्या कर्जाचं काय ट्रॅक्टरच्या कर्जाचं काय बैलाच्या कर्जाचं काय म्हशीच्या कर्जाचं काय आणि त्यामुळे फसवी कर्जमाफी आहे सेकंड थिंग म्हणजे याच्यामध्ये नियमितपणे कर्ज भरणाऱ्यांना काहीच प्रोत्साहन अनुदान नाही अवेळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा काहीच विषय काढायला तयार नाही काल त्यांनी जी घोषणा केली ती प्रामुख्याने पुरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जी, जी आधीच्या सरकारनेच केली होती सहा हजार आठशे कोटी रुपये आपण सँक्शन केले होते त्याची सर्वे वगैरे पूर्ण होऊन आता अमाऊंट ट्रान्सफर करणं चाललं आहे मुद्दा चालला आहे चौऱ्याण्णव लाख हेक्टर क्षेत्र जे अवेळी पावसाने बाधित झालं त्या चौऱ्याण्णव लाख हेक्टर बाधित झालेल्या शेतीला पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टरी आणि पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी देणार होते उद्योजी ते कुठे गेले मोठ्या प्रमाणात महिलांवरचे अन्याय अत्याचार वाढत आहेत तसं काय आहे आणि त्यामुळे एका बाजूने चांगल्या गोष्टींचं स्वागत करत असताना जे नीट चाललं नाही त्याच्यावर आम्ही अंकुश म्हणून काम करणार संघर्ष करणार आणि सरकारला सोशल मीडिया सध्या आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेस दोन हजार चौदापासनं खूप मोठा इन्फ्लुएन्स या संपूर्ण निवडणुका असू द्या किंवा राजकीय क्षेत्रावर आणि इन जनरल समाजावर सध्या आहे तर तुम्हालाही बऱ्याचदा ट्रोलिंग केलं जातं वेग कार्यकर्त्यांकडून असू द्या किंवा व्यक्तीशः असू द्या तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे असं आहे की मी व्यक्तिशा आणि आम्ही सगळेच कार्यकर्ते आपलं काम करताना आपल्याला जर रात्री दिवसभराचा आढावा घेताना काही चूक झाली असं वाटत नसेल हे ट्रलिंग फ्रिलिंगला काही अर्थ नाही टिकेला काही अर्थ नाही त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत की आम्ही जे करतो ते योग्य करतो अगदी खुर्ची सरकली तरीसुद्धा व्हिडिओ टळून अतिरेक चालला आहे अतिरेक चाललाय तर एखादी खुर्ची तुटणं ही काही बातमी आहे काय दोन दिवस चालली आहे बातमी तुटली खुर्ची मग ते पीडब्ल्यू डीचा कर्मचाऱ्यांचा ग गलथानपणा कसला गलथानपणा त्याच्यावर अनेक जण बसले तेव्हा नाही तुटले मी बसलो तुटली त्यामध्ये काही मोठं असं काही आता यापुढे काही निवडणुका येतील मग त्या महापालिकांच्या असू द्या किंवा इतर तर त्याकडे कारण आता महाशिव आघाडी एकत्रित लढणार आणि भाजप समोर असणार शिवगीला महाविकास महाविकास आघाडी शिवबी शिवभीर म्हणणं ऍक्शन तुमच्यावर कारण ते शिव म्हटल्यामुळे त्यांच्या सरकारमध्ये प्रॉब्लेम येईल ना महाविकास आघाडी आता सर्व दूर एकत्र येऊन लढणार हे आम्ही गृहित धरलेलं आहे आम्हाला आता महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये एकट्याला लढणार आहे एकट्याला लढवणार आहे आम्ही गुरुद्धलेलं आहे आणि त्याची पूर्ण तयारी आम्ही करतो पुण्यामध्ये विशेषतः कोथरूडमध्ये आता सुद्धा तुम्ही काम करताय आज तुमच्या कार्यालयाचंही उद्घाटन होत आहे तर पुण्यामध्ये काय करायचा विचार आहे आगामी काळामध्ये कारण अजित पवार सध्या रोज बैठका घेत आहेत दर आठवड्याला पुण्यामध्ये असता काय वाटतं तुम्हीही पालकमंत्री होतात नाही रोज बैठका घेतात चांगलं आहे आढावा घेतात चांगला आहे विषयाला चालना मिळेल पण त्याच गोष्टींचा आढावा घेत आहेत जे गेल्या पाच वर्षात आम्ही डिझाईन केलेले आहेत मेट्रोचा आढावा घेत आहेत रोडचा आढावा घेत आहेत चोवीस तास सात दिवस पाण्याचा आढावा घेत आहेत कचऱ्याच्या निर्गतीचा आढावा घेत आहेत चांगला आहे आम्ही केलं आहे त्याचा त्याला स्पीडअप करण्याचा प्रयत्न करतायत आम्हीसुद्धा विरोधी पक्ष म्हणून ह्या सगळ्याला पैसे कसे पुरेसे मिळतील या सगळ्या गोष्टी कशा स्पीडअप होतील असा प्रयत्न करणार होतो शेवटचा प्रश्न की महाविकास आघाडीचं जे सरकार आहे कदाचित फेरनिवडणुका लागू शकतात असं एक वक्तव्य तुम्ही केलं होतं तुम्ही अजूनही त्यावरती ठाम आहात नाही तुम्ही बरं झालं की कदाचित शब्द वापरला मी पण कदाचितच वापरतोय की ह्या सरकारमध्ये अंतर्गत अस्थिर आहे किंवा काही सुरू झालेलं आहे की नितीन राऊत अशी घोषणा करतात की विजेचं शंभर युनिट आम्ही मोफत देणार तर अजित पवार म्हणतात की वेळ लागलाय काय आठ हजार कोटी आणणार कुठून इकडे उद्धवजी रोज घोषणा करतात दोन लाखाच्या वरची कर्जमाफी पण देण्याचा विचार करतो तर मग उद्धवजी अजित पवार असं म्हणतात की जर अशा प्रकारे कर्जमाफी देत गेलो आपण तर आपल्याला रेग्युलर खर्च ना कात्री लावायला लागेल इतका आंतरविरोध वाढत चाललेला आहे आता आज राज्यसभेमध्ये अडिल देसाईने एक प्रायव्हेट बिल आणलेलं आहे ह्याच्यावर तर काय होणार आहे विचारच केला पाहिजे की त्यात तरी असं म्हटलं की दोन मुलांपेक्षा जास्त मुलं झाली तर सगळ्या फॅसिलिटी बंद करा जवळजवळ समान नागरिक आहेतच झालं समान नागरी कायद्याचं प्रस् प्रस्ताव आणताना विधेयक आणताना अनिल देसाईने उद्धवजीने विचारलं आहे उद्धवजीने काँग्रेसला विचारलं आहे काँग्रेसली भूसार्थानं विचारलं आहे विचार तर असे खूप आंतर्विरोधाचे विषय चालू राहणार आणि त्यामुळे मी वारंवार असं म्हणतो की कदाचित हे सरकार चालणार नाही चाललं नाही तर आम्ही सरकार बनवण्याचा प्रयत्न करणार नाही आणि मग फेरनिवडणुकीला जावं लागेल धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात तर हे होते चंद्रकांत दादा पाटील आणि आज पुन्हा एकदा त्यांची फेरनिवड झालेली आहे आणि त्याच संदर्भात येणाऱ्या काळामध्ये भाजपची कशी वाटचाल असेल यासंदर्भात त्यांनी आपल्याशी गप्पा मारल्या नेहा सराफ लोकमत पुणे